जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, गेल्या 2 ते 3 दिवसापासून राज्याच्या जवळजवळ सर्वच भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस होतो आहे. काही भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, काही भागामध्ये अतिवृष्टी होते, काही भागामध्ये नदी नाल्याचं पाणी शेतामध्ये शिरून शेतीपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि हे सर्व कमी की काही येताच आता हवामान विभागाच्या माध्यमातून पुढील 3 दिवसासाठी अतिशय जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहेत, काही भागाला येलो अलर्ट देण्यात आलेले आहेत, तर काही भागामध्ये विजेच्या कडकडासह जोरदार पावसाच्या शक्यता वर्तवण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं तर काढणीला आलेली जी काही पिकं आहेत ज्याच्यामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर सोयाबीनलासुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फटका बसतो आहे. कापूस असेल, तूर असेल, मका असेल, बाजरी असेल, या पिकांना देखील फटका बसतो आहे. कांद्याला नुकसान होत आहे, फळबागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर पीक विमा काढलेला असेल तर या पीक विम्याच्या नुकसान भरपाईसाठी 72 तासाच्या आतमध्ये क्लेम करणं देखील गरजेचं आहे. आणि अशा प्रकारची जर नुकसान तुमच्या भागात होत असेल, तुमच्या भागात झालेली असेल, तर तुम्हाला याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीनं, ऑफलाईन पद्धतीनं आपल्या पीक विम्याच्यासाठी क्लेम करणं आवश्यक आहे. मित्रांनो, PMFBYच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीनं क्लेम दाखल करू शकता. याचबरोबर तुमचे जे काही कृषी सहाय्यक असतील यांच्या मदतीनंसुद्धा आपण ऑफलाईन पद्धतीनं क्लेम देऊ शकता. तुम्ही ज्या कंपनीकडे पीक विम्याची पॉलिसी काढलेली आहे त्यांच्या टोल फ्री नंबरवरती किंवा त्यांच्या मेल ID वरतीसुद्धा संपर्क करून आपला क्लेम दाखल करू शकता. विविध प्रकारे क्लेम दाखल करता येतात. क्लेम कसा करायचा याच्याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. त्याचा वरती सजेशनमध्ये एक व्हिडिओ आहे, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याच्याबद्दलची माहिती घेण्यात आलेली आहे. आता हा क्लेम करत असताना तुम्हाला सध्या एक्सेस रेनफॉल होत आहे, म्हणजे अतिवृष्टी होते. अतिवृष्टीचे आपण निकष पाहिलेले तर 65 मिलीमीटर 24 तासामध्ये झालेला पाऊस असेल किंवा 3 ते 5 दिवसापासून सलगचा पाऊस असेल, असे काही निकष असतील. पावसाचा डाटा कुठं पाहायचा याच्याबद्दलसुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. तुमच्या गावामध्ये, तुमच्या महसूल मंडळामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये किती मिलीमीटर पाऊस झाला आहे हेसुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता. आणि त्या पद्धतीने तुमच्याकडे जर अशा प्रकारे पावसाच्या जास्त नोंदी झाल्या असतील, नुकसान झालेलं असेल, तर तुम्ही क्लेम दाखल करू शकता. याच्या व्यतिरिक्त हे झालं एक्सेस रेनफॉलबद्दल. याच्या व्यतिरिक्त जर नदी नाल्याचं पाणी जर शेतात शिरलेलं असेल तर त्याला फ्लडच्या वगैरे ऑप्शन येतात. जर पूरपरिस्थिती निर्माण झालेली असेल तर त्याच्या अंतर्गतचं सुद्धा तुम्ही क्लेम दाखल करू शकता. याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहिलं तर सततच्या पावसामुळे काही जर समजा पेस्ट अटॅक आलेला असेल, काही असेल, कृषी विभागाकडे तशाबद्दलची माहिती असेल तर ती माहिती घेऊनसुद्धा किंवा कृषी विभागाच्या माध्यमातूनसुद्धा तशा प्रकारचा क्लेम दाखल करू शकता. परंतु कोणीतरी एखाद्या बाबीच्या अंतर्गत क्लेम केला म्हणून सहसकडं आपला तो क्लेम करू नका. आपल्याकडे काय नुकसान झालेले, आपल्या भागामध्ये कुठल्या नुकसानीच्या अंतर्गत क्लेम करता येतो आहे त्याची माहिती घ्या. मित्रांनो, आता याच्या व्यतिरिक्त क्लेम करत असताना जर आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पीक कापणीचं कॅलेंडर, क्रॉप कॅलेंडर. याच्याबद्दल आपण 8 दिवसापूर्वीच एक व्हिडिओ बनवला आहे. क्रॉप कॅलेंडर जाहीर झालेलं आहे 2024 साठीचं. मूग असेल, सोयाबीन असेल, उडीद असेल, बाजरी असेल, मका असेल, तूर असेल, कापूस असेल, धान असेल, प्रत्येक पिकासाठीचं काढणीचं जे काही कालावधी, लागवडीचा जो कालावधी तो निश्चित करण्यात आलेला असतो. त्याच्यामुळे स्टँडिंग क्रॉप, हार्वेस्टिंग क्रॉप त्या प्रकारामध्ये तुमचा क्लेम करताना ते तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे. तोसुद्धा व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, वरती सजेशनमध्ये सुद्धा त्याचा व्हिडिओ आहे. तुमच्या जिल्ह्यामधील त्या पिकाच्या कापणीचा कालावधी वगैरे त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आणि या सर्व बाबीचा विचार करून व्यवस्थितपणे माहिती घेऊन आपला हा क्लेम दाखल करा. परंतु नुकसान जर झालेलं असेल तर कुठल्याही प्रकारची वाट न पाहता क्लेम नक्की दाखल करा. आता बरेच जण म्हणतील आत्ता केलेल्या क्लेमला कमी मिळतात, पुढे केलेल्या क्लेमला जास्त मिळतात, असा आता कुठलाही प्रकार राहिलेला नाही. आपल्या नुकसानाची जी टक्केवारी असेल, नुकसानाचं जे प्रमाण असेल ते जर जास्त असेल तर नक्की क्लेम करून आपल्या नुकसानीसाठीची जी काही पुढच्या प्रक्रिया आहेत त्या घेण्यासाठीचा प्रयत्न करा. आता हे झालं पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी. आता ज्यांनी पीक विमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांचं जर नुकसान झालेलं असेल तर 24 तासामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जर पाऊस जास्त झालेला असेल तर त्या भागामध्ये ॲटोमॅटिक कृषी विभागाच्या माध्यमातून, तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून संयुक्तिक पंचनामे केले जातात. आणि त्या नुकसान भरपाईसाठीचे जे काही पंचनामे असतील ते पंचनामेवरती पाठवले जातात. आता बऱ्याच भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे, त्याचे महसूल विभागाच्या माध्यमातून पंचनामे केले जातील, पंचनामे करण्यासाठीचे निर्देश दिले जातील आणि त्याची जी नुकसान भरपाई ती मिळण्यासाठी खूप सारा विलंब देखील या ठिकाणी होतो. तर मित्रांनो, एक समाधानकारक किंवा आता शेतकऱ्यांना नको झालेला पाऊस याच्याबद्दलचं एक अपडेट होतं. काही भागामध्ये अद्यापही पावसाची गरज आहे, त्या भागामध्ये चांगला पाऊस पडतो आहे, तर काही भागामध्ये आता शेतकऱ्यांना पावसानं थोडंसं परेशान करायला सुरू केलेलं आहे. तर अशा प्रकारचे काही महत्त्वाचे असे अपडेट होते, माहिती होती, जे आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्सह. धन्यवाद.